नमस्कार, नाशिकचे सुप्रसिद्ध गणपती या मालिकेमध्ये मी विजय गोळे सर आपलं स्वागत करतो आहे. नाशिकमध्ये पवननगर हा सुप्रसिद्ध भाग आहे, सिडकोचा हा विभाग आहे आणि 1985-86 साली ही वसाहत सुरू झाली आहे. या ठिकाणी पवननगरचा जो बस स्टॉप आहे त्याच्या समोर कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयाच्या अगदी समोर एक गणपती मंदिर आहे. या गणपती मंदिराचं नाव आहे श्री संकट विमोचन गणपती मंदिर. हे मंदिर पवननगरचा गणपती याच नावाने भाविकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. पवननगरचा हा जो परिसर आहे हा दुकानांनी त्याचप्रमाणे वाहतुकीने कायम गजबजलेला असतो. त्याचप्रमाणे समोर शाळा आहे, अनेक दुकानं आहेत आणि अशा या गर्दीच्या ठिकाणी श्री संकट विमोचन गणपती मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. पवननगर परिसरात 1988-89 या कालावधीमध्ये या ठिकाणी ज्यांना घरं मिळालेली आहेत ते लोक या ठिकाणी राहायला आले आणि मग सुरुवातीला रस्ते, पाणी, वीज याबाबत चर्चा करण्यासाठी ही मंडळी या मोकळ्या जागेमध्ये, ज्या ठिकाणी आपण आता गणपती मंदिर बघतो त्या ठिकाणी पूर्वी मोकळी जागा होती, त्या ठिकाणी जमत असत, विविध विषयावर चर्चा होईल. यावेळी आपण एक गणेशोत्सव मंडळ स्थापन करावं आणि गणेशोत्सव साजरा करावा या हेतूने श्री संकट विमोचन गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली आणि या परिसरात असलेल्या नागरिकांकडून वर्गणी गोळा करण्यात आली आणि त्यानंतर या ठिकाणी 1990-91 साली 10 फूट बाय 10 फुटाचं एक छोटेखानी मंदिर बांधण्यात आलं, तेच हे गणपती मंदिर. हे जे मंदिर आहे इथली मूर्ती जी आहे ती अतिशय प्रसन्न आणि सुबक आहे. जयपूरहून ही मूर्ती तयार करून आणण्यात आलेली आहे. 1992 सालच्या अखेरीला ही मूर्ती तयार करून आणण्यात आली आणि 26 जानेवारी 1993 या दिवशी गणेश जयंती होती, त्यानिमित्ताने या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. पवननगरच्या या गणपती मंदिराची उभारणी लोकवर्गणीतून करण्यात आलेली आहे, त्यामुळे 500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या सुमारे 1500 पेक्षा अधिक देणगीदारांच्या उदार हस्ते दिलेल्या देणगीमुळे हे मंदिर आणि त्याचा परिसर अतिशय सुशोभित आणि चांगला करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या भिंतींवर या सर्व देणगीदारांची नावं कोरलेली आपल्याला पाहायला मिळू शकतात. देणगीदारांकडून मिळालेल्या देणगीतून 1994 सुमारास 40 फूट बाय 40 फुटाचा एक ओटा या ठिकाणी बांधण्यात आला आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1995 साली या ठिकाणी 40 फूट बाय 40 फुटाचा एक भव्य सभामंडप देखील बांधण्यात आला. या मंदिरात येणाऱ्या भाविकांना पाणी मिळावं यासाठी पाण्याची एक मोठी टाकी देखील या ठिकाणी बांधण्यात आली आणि 8 ते 10 विविध प्रकारची झाडं या ठिकाणी लावण्यात आली, ती आता भरपूर मोठी झालेली आहेत. हे जे मंदिर आहे हे रस्त्याच्या कडेला असल्यामुळे तिचं अतिक्रमण होऊ नये म्हणून सिडको प्रशासनानेच याला कुंपण बांधून दिलेलं आहे. या मंदिराच्या समोर गणपतीच्या पूजेसाठी लागणारे नारळ, पानं, फुलं, त्याचप्रमाणे दुर्वा आणि प्रसाद यांची 8 ते 10 दुकानं आहेत. विशेष म्हणजे मंगळवारी, शुक्रवारी आणि संकष्टी चतुर्थीला या ठिकाणी भाविक येतात. या भाविकांमुळेच ही दुकानं चालतात आणि या 8 ते 10 कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील या पवननगरच्या गणपती मंदिरामुळे चालतो, ही एक वैशिष्ट्य म्हणता येईल. श्री संकट विमोचन गणपती मंदिराचा ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टचे सचिव श्री सूर्यवंशी साहेब आपल्यासोबत आहेत. या पवननगरच्या गणपती मंदिराविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत सचिव श्री सूर्यवंशी साहेब. आमचं हे मंदिर संकट विमोचन गणपती मंदिर 1988-99 सुरू झालेलं आहे. नंतर पहिलं ह्या मंदिराची उभारणी
88 ते 89 झाले, 8x10 जागेत सुरुवातीला मंदिर होतं, नंतर ते वाढत वाढत आता 30x26 परिसरात आहे बांधकामचं, आणि त्याचा परिसर देखील बराच मोठा आहे, तो देखील डेव्हलप करून घेतलेला आहे. हे याचा पैसा जो आहे तो लोकवर्ग तिथूनच जमा केलेला आहे, लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्याचा वापर करून हे याबद्दल एक ट्रस्टी आहेत. 2011 या ट्रस्टीची नोंदणी झाली आहे. 89 ट्रस्टी आहेत, त्यांच्या मरमत हा कारभार चालला जातो. दरवर्षी सरकारी ऑडिट होतो, धर्मदायचा रिपोर्ट तुम्ही दिला जातो. पवननगरसारख्या अतिशय गजबजलेल्या वस्तीतलं हे मंदिर अनेकांना मनशांती देतं, त्याचप्रमाणे अनेक भाविकांच्या संकटांचं विमोचन करतं. त्यामुळेच हा गणपती दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.